राज्यात आणि देशात एक नक्षलग्रस्त आणि हिंसक कारवायांनी बरबडलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आज 3 मार्चला अहिंसा आणि शांततेच्या संदेश श्रवणातून जागतिक विक्रम घडला. गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर जिल्हाभरातून दाखल झालेल्या सुमारे 7,000 नागरिक विद्यार्थ्यांना गांधी विचार आणि अहिंसा या पुस्तकातील अंश वाचून दाखविण्यात आला. एकाच वेळी एवढ्या श्रोत्यांपुढे एखाद्या लेखकाच्या पुस्तकातील काही भाग वाचून दाखविण्याचा हा प्रसंग गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नक्षल्यांच्या हिंसक कारवायांनी धगधगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शांतीचा संदेश देण्यासोबतच या कुप्रसिद्ध जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर नोंदीत व्हावे यासाठी पोलीस प्रशासनासह पुण्याच्या आदर्श मित्रमंडळाने गडचिरोली येथे गांधी विचार आणि अहिंसा या पुस्तकातील अंश वाचून दाखविण्याचा उपक्रम हाती घेतला होता. त्यानुसार आज 3 मार्चला हा उपक्रम गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर देवराव होळी, गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता भांडेकर, नगराध्यक्षा योगिता पिपरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचे वंशज तसेच वीर बाबूराव शेडमागे यांच्या वंशजांचा सत्कार करण्यात आला. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर उपस्थित सुमारे 7,000 नागरिक विद्यार्थ्यांनी यावेळी गांधी विचार आणि अहिंसा या पुस्तकातील अंशाचे श्रवण केले. एकाच वेळी एका लेखकाच्या पुस्तकातील अंश 5,750 जणांनी श्रवण करण्याचा विश्वविक्रम तुर्कस्तानच्या नावे आहे. हा विक्रम आज गडचिरोलीत मोडला गेला. हा विश्वविक्रम गिनीज बुकात नोंदविण्यासाठी तब्बल 128 अटींची पूर्तता करावी लागली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या वतीने आलेल्या 10 लोकांच्या चमूने याची नोंद घेतली. या उपक्रमासाठी उडान फाउंडेशन व लक्ष्मी नृसिंह पतसंस्थेचे सहकार्य लाभले. प्रभारी पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, महेंद्र पंडित, CRPFचे कमांडंट रवींद्र भगत, मनोज कुमार, राजा रामास्वामी, डॉक्टर हरी बालाजी, उदय जगताप, डॉक्टर चरणजीत सिंग चलू सलुजा, रोमित तोंबरलावार, श्रीनिवास सुंचुवार आदींनी विशेष परिश्रम घेतले. भारत देशात कोणत्याही ठिकाणी पोलीस विभागाच्या पुढाकारातून अशा प्रकारचा विश्वविक्रम झालेला नाही. त्यामुळे या विश्वविक्रमाने गडचिरोली जिल्ह्याची प्रतिमा नक्की बदलेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज. आज 3 मार्च 2018 रोजी गडचिरोली पोलीसच्या वतीने आणि आदर्श मित्रमंडळ पुणे, उडान फाउंडेशन आल्लपल्ली, लक्ष्मी नरसिंह पतसंस्था चंद्रपूर, आम्ही सर्व लोक मिळून एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लार्जेस्ट ऑडियन्स ऍट ए बुक रिडिंग इव्हेंट सिंगल ऑथर. या रेकॉर्ड ह्याच्यापूर्वी टर्की देशात 5,750 लोकांनी मिळून केलेला होता. आज दिवशी आम्ही 7,000 लोक पूर्ण गडचिरोलीच्या मुली मुली प्रत्येक गडचिरोलीच्या प्रत्येक भागातून इकडे गडचिरोलीमध्ये आलेलं आहे. भामरागड, येट्टपल्ली, सिरोंचा, कोरची अशा अनेक ठिकाणीवरून येऊन आजचे प्रोग्राम सक्सेसफुल केलेले आहे. गडचिरोलीच्या मागच्या 30 ते 40 वर्षापासून नक्षलच्या हिंसामुळे अशा हिंसाची ओळख झालेली आहे आणि आज असे प्रोग्राम केल्यामुळे आमची गडचिरोलीच्या ओळख एक शांतताची ओळख झाली आणि गडचिरोलीची ओळख एक वर्ल्ड रेकॉर्ड बनणारे म्हणून ओळख झालेली आहे.